मंडळी नमस्कार. सध्या पेरू पिकाचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू झाले आणि पेरू पिकामध्ये किमया करणाऱ्या एका शेतकरी संघटनेच्या नेत्याची मुलाखत आपण मंडळी आज पाहणार आहोत. मंडळी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना त्या ठिकाणी वारंवार रस्त्यावर उतरतात. दूध आंदोलन असेल, ऊसाचं आंदोलन असेल, असेच राज्यामधली एक मोठी संघटना आहे, आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी रयत क्रांती संघटना. या संघटनेचे नेते दीपक भोसले यांच्या पेरू बागेमध्ये मंडळी मी आज आहे आणि शेतकरी चळवळी करत करत शेतीकडे लक्ष देणारा, शेतीमध्ये काम घालून कष्ट करणारा हा शेतकरी नेता, हा जो परिसर आहे चळे आंबे सरकुली, हा परिसर पूर्ण त्या ठिकाणी ऊसपट्टा आहे. पण ऊसपट्ट्यामध्ये ऊसासाठी आंदोलन करणारे शेतकरी नेते यांनी या ठिकाणी ऊस न लावता पेरू लावला, व्हीएनआर जातीचा पेरू लावला आणि पेरू बागेमध्ये चांगली किमया केली आणि यांना पेरू बागेमध्ये किमया करताना मानेसाहेब नावाचा एक शेती कन्सल्टंट या ठिकाणी यांची भेट झाली आणि मानेसाहेबांच्या मदतीने दीपक भोसले यांनी आपल्या पेरू बागेमध्ये मोठी किमया केली. पेरू आपण हातात घेतला, 200-300 ग्रॅमच्या पुढे त्या ठिकाणी पेरू आहे, त्याचं हार्वेस्टिंग त्या ठिकाणी सुरू आहे आणि वास्तविक पाहिलं तर ही जमीन मंडळी पूर्णपणे खडकाळ माडरान जमीन आहे. जरी नदीपट्टा असेल तरी ह्या भागामध्ये जमिनी फारशा सुपीक नाही, पण सुपीक नसलेल्या जमिनीमध्ये कष्ट करून घाम घालून एकीकडे शेतकरी चळवळी सांभाळायच्या, एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आणि दुसरीकडे आपली स्वतःची शेतीसुद्धा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करायचा आणि आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न काढण्याचं काम शेतकरी नेते दीपक भोसले यांनी केले. ज्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला त्या शेतकऱ्यांना असं सांगायला नको की लोका सांगे ब्रह्मद्यान, आम्ही मात्र कोरडे पाषाण, असं न करता स्वतःच्या शेतामध्ये त्या ठिकाणी किमया करायची आणि दुसऱ्यांना शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्याचं, अशी दुहेरी भूमिका सध्या दीपक भोसले आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करताय आणि याच दीपक भोसलेंच्या पेरू बागेमधले आपण व्हीएनआर पेरूच्या जातीचं या ठिकाणी मुलाखत घेते. त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने शेती कन्सल्टंट ही आपल्या सोबत आहे. शेतकऱ्याला जर एखादा मार्गदर्शक भेटला तर मंडळी शेतकरी खडकाळ मानामध्ये त्या ठिकाणी चांगलं सोनं पिकवू शकतो आणि पेरू रुपी सोनं पिकवण्याचं काम दीपक भोसले यांनी केलंय असं म्हणलं तरी फारसं वावगं ठरणार नाही, कारण मंडळी या एक एकर बागेमध्ये दीपक भोसले यांना लाखो रुपयाचं उत्पन्न झाले. मंडळी, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही पेरूची यशस्वी पेरूची मुलाखत नक्की या ठिकाणी पहा. नमस्कार. नमस्कार. पहिले काय होतं इथं? या ठिकाणी माझा ऊस होता. बर. ऊसामध्ये किती कष्ट करू द्या, किती उत्पन्न, 100 टनावर कधी उत्पन्न गेलं? ऊसासाठी आंदोलन, ऊसासाठी आम्ही आंदोलन केलं. ऊसाचा पहिला FRP होता 560 रुपये. आम्ही आंदोलन केले ह्या राज्यातील, ह्या जिल्ह्यातील, ह्या तालुक्यातील शेतकऱ्याची तरुण पोरं आम्ही जागृत केले, एकत्र करून ऊसाच्या कणाकणाचा अभ्यास त्या शेतकऱ्याच्या मुलाला शिकवला, लढायला शिकवलं आणि 550 वरून आज 3200-3300 रुपये दर जो मिळतो की केवळ ह्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना हे दुसरे गेले. बरोबर. आणि एका बाजूला करता असताना आज सोलापूर जिल्हा पहिला तर 42 कारखाने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणामुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र वाढलं आणि वाढल्यामुळे या ठिकाणी ऊसाचं प्रमाण वाढत असताना आज ऊस कारखान्याला गेल्यानंतर 6-6 महिने ऊसाची बिले मिळत. बरोबर. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो, तुरुंगात जावा लागतो, लाट्या काट्या खावा लागतात. ह्या कारखानदारांनी अनेक शेतकऱ्यांची पोरं तुरुंगात टाकली, अनेक गंभीर गुन्हे माझ्याजवळ ज्या 22 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 60-65 गुन्हे, मग ऊसाचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी अन्यायावर पेटवून त्यांचं काम गेली 22 वर्षे आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या नेतृत्वाखाली मी खांद्याला खांदून काम करत आहे आणि काम करता असताना चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक उत्पन्नाचं सोर्स म्हणून आम्ही, मी या पेरू जातीकडे वळलो. आमच्या सरकोली गावात जर बघितलं तर 99% ऊस पट्टा आहे, ऊस आहे, इकडे ऊस आहे, पलीकडे ऊस आहे आणि ह्या 5-6 वर्षांमध्ये आमची शेतकऱ्याची पोरं जी आज ग्रॅज्युएशन सुद्धा हाताला काम लागत नाही म्हणून आज काय द्राक्षीकडे वळलेत, काय डाळिंबकडे वळलेत, परंतु या कोरोनाच्या महामारीमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आज देशोधडी लागलेला आहे. डाळिंबीची परिस्थिती अशी आहे की हातात जोपर्यंत पीक येत नाही तोपर्यंत त्याचं काही खरं नाही, कारण मोठ्या प्रमाणात रोगाला जावं लागतं. पण आमचे मित्र दत्ता गायकवाड म्हणून चळे जे आहेत, दुसरे प्रगतशील बागार आहे, त्यांनी गेल्या 5-6 वर्षापूर्वी त्यांनी पेरूचं पीक केलेलं आहे आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तुम्ही 1 एकर पेरू लावून बघा आणि त्यांचं मार्ग त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पेरू लावलं आणि पेरू लावत असताना लागवडीपासून आमचे संजय माने साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन मला केलं आणि मी ह्यात जीव लावून ओतून ह्या ठिकाणी काम केलं, स्वतः मी काम केलं. बरोबर. माझा मुलगा आणि मी एकदा बघू म्हणलं काय होतं. माझी ही खडकाळ जमीन आहे, 1 फुटाच्या वरचा पाषाण आहे,
मी या ठिकाणी जवळजवळ मी लागवड करत असताना व्हीएनआर जातीचा प्युरो मागवला. आज 1 एकर 5 गुंठा माझं हे क्षेत्र आहे प्युरोचं. माझी 616 झाड आहेत आणि ही लागवड करत असताना 1 फुटाच्या खाली दगड असल्यामुळे पूर्ण जेसीबीने उकरून घेतलं. आज ही जवळजवळ 11 वळी बसल्या. ही लागवड केली मी 8 बाय 10 वर आणि लागवड करत असताना 1 फुटाच्या खाली दगड असल्यामुळे पूर्ण 3 फूट मी दगड काढून घेतला. जवळजवळ 70 ते 80 डंपिंग मी दगड काढून घेतला. दगड काढून घेतला, जमीन भुसभुशीत केली, त्यातून रेजिन मारला, रेजिन मारून गावकात भरून घेतला, गावकात भरून भोत तयार केला आणि भोत केल्यानंतर मी 8 बाय 10 वर मल्चिंग हातून घेतलं आणि मल्चिंग हातून 8 बाय 10 वर बरोबर अशी प्युरोची लागवड केली. आणि लागवड केल्यानंतर सुरुवातीला मी 20 mm जैन कंपनीचं ड्रिप केलं आणि मग 1-6 महिन्यानंतर पाणी कमी पडल्यानंतर आम्ही दुसरे भोत तयार करून भोतावर मी दुसरं मी केलं. आणि झाडाची मी वाढ आधी झाड चांगलं तयार केलं, आपल्याला चांगलं उत्पन्न काढायचं आहे म्हणून मी झाड तयार केलं. 1 वर्ष ह्याचं शेंडा आणि त्याच्या कळ्या तोडत बसलो आणि 1 वर्षानंतर माझी लागवड आहे 14 जानेवारी 2023 ची आणि मी छाटणी केली 1 फेब्रुवारी 2024 ला आणि जवळजवळ 6 महिन्यामध्ये माझा प्युरो चावला आहे. आज माझ्या अपेक्षा माझा जवळजवळ 12 ते 13 टन आता माल गेलेला आहे. पहिला तोडा आहे. पहिल्या वर्षी कमीत कमी 25 ते 30 टन माल निघल. आतापर्यंत माझा 75 ते 80 दरम्यान माझा दर मिळाला आहे. सरासरी मला 80 रुपये दर मिळाला आहे. आता 12 टन माल माझा गेलाय. जवळजवळ आणि माझा 13-14 टन माल निघाल. जवळजवळ मला वाटतं ह्या वर्षी पहिल्या वर्षीचं पीक जवळजवळ 25 ते 26 लाखाचं उत्पन्न निघाल. माझा खर्च दगड असल्यामुळं रोप ड्रीप आणि मी लोखंडी फाउंडेशन करून घेतलं कारण त्याला ताकद मजबूत आधार मिळाला पाहिजे. फाटं मोडलं नाही पण मी जसं द्राक्षीला फाउंडेशन करतात त्या पद्धतीने मी फाउंडेशन करून घेतलं. माझा जवळ 8-8.5 लाख रुपये खर्च झालाय. आज माझा खर्च निघून मला 2 ते 3 लाख रुपये शिल्लक राहिलेत. अजून मला अपेक्षा की 12 ते 13 लाख उत्पन्न निघेल. माझा खर्च जाऊन मला 13-14 लाख रुपये ह्या वर्षी पहिल्या वर्षी मला उत्पन्न मिळाले. 1 वर्षामध्ये उसापेक्षा किती तर पटीनं. आणि माझी ह्या जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्याच्या पोरांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याच्या मागे फरफडत जाऊ नका. कारण कुठलाही नेता, मी 22 वर्ष चळवळीत काम केलं, राजकारणामध्ये काम केलं, पण कोणी एक कुठलाही नेता खाल्या कार्यकर्ते बघत नाही. माझी विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की शेतकऱ्याच्या पोरांनी स्वतःची शेती व्यवस्थित करा, टेक्निकने करा. 100% तुम्ही कष्ट केले, कष्टाचे 100% होते. ऊस सोडून इतर पिकाकडे वळा, 100% फायदा आहे. त्याला आता तुम्ही पेरू खडकाळ माडावर लावलं, मग रोगराई वगैरे काय करतो? रोगाच्या बाबतीत आम्हाला संजय मान्यांनी चांगल्या प्रकारे माने साहेबांनी मार्गदर्शन केलं. मी हे जे फवारणी 10-12-10-15 दिवसाला फवारणी करत राहिलो. ड्रीप मधनं खतं दिली. मी सुरुवातीला छाटणी झाल्यानंतर जवळजवळ 20 टन माल मी ह्याला मोलेशीस आणलं होतं. त्यातून मी 8-10 डंपिंग गावकात मिसळलं आणि जवळजवळ 12-13 टन मी ह्याला गावकात आणि मोलशीच हे केलेलं आहे. कंपोस्ट खत मिक्स करून बोडामध्ये 2 झाडांमध्ये टाकलं. फुलगळती वगैरे काय? फुलगळती नाही, काय नाही, व्यवस्थित सगळं. मला सुरुवातीपासून जे मार्गदर्शन माने साहेबांचं लागल्यामुळं आणि आमचे मित्र दत्ता गायकवाड असतील, मोहोळ तालुक्यातील पापरेचे समाधान भोसले नाना असतील, यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. माने साहेबांनी मार्गदर्शन, माने साहेब 8-10 दिवसांनी चक्कर मारून ह्याला काय केलं पाहिजे आणि तेच जे सांगतील त्या पद्धतीने मी ह्याला फवारणी असेल, बोडातून लिक्विड कशा पद्धतीने सोडायचं असेल, त्याला मग मिलभग असेल किंवा त्या प्युरला टणू येऊ नये म्हणून किंवा त्याला खराब होऊ नये म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मला पहिल्या वर्षी चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालं, एकदम चांगलं. आज 25-26 लाख रुपये कशा मिळतात. फोम कधी लावले? फोम मी 2 महिन्यापूर्वी लावले. फोम लावल्यापासून 30 ते 35 दिवसांमध्ये प्युरो विक्री लागतो आपल्याला. आणि फोम लावत असताना मी पुण्यावरून फोम मागून घेतले आणि फोम बांधत असताना मला सुरुवातीला माहिती नव्हती, मी नवीन होतो, त्यामुळे माझं थोडं फोम बांधताना जम्बलिंग झालं होतं. परंतु इथून पुढे माझी लागवड किती नवीन जर लागवड करायचं असेल कितीवर केली पाहिजे, माझी दुसऱ्या शेतकऱ्याला विनंती आहे की लागवड करत असताना माझी 8 बाय 10 वर्ष मला थोडं 2 झाडांमध्ये आणि 2 वळीमध्ये मला फवारणी करता येत नाही. ही लागवड जर तुम्ही 10 बाय 12 केली तर चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळं जे नवीन कोण शेतकरी पूर्ग लागवड करत असेल त्यांनी 10 बाय 12 लागवड करावी. 2 झाडांमधलं अंतर 10 फूट आणि 2 वळींमधलं 12 फूट कारण त्या ब्रूम वगैरे सगळ्या माध्यमातून मार्गदर्शन होऊ शकते. परंतु आता या ठिकाणी मी माझा मुलगा असेल, मी असेल, मी एसटीपीच्या माध्यमातून आम्ही फवारणी करतो आणि एकदम समाधानी, एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न मला आतापर्यंत आमच्या तिसऱ्या पडीमध्ये कधी मिळालं नाही.
शेतकरी चळवळीतले नेते, शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला, तुमची गाठ पडली, मित्र झाला तुम्ही, सहकार्य केलं, पहिल्याच वर्षी उत्पन्न भरपूर मिळालंय. नाही, ते जरी शेतकरी संघटने चळवळ जरी करण्यात जरी हे असले, तर शेती करायची कला त्यांच्याकडं रक्तातच त्यांच्या गुण असल्यामुळं लहानपणापासून ह्या रोपाचं संगोपन इतकं छान केलेलं आहे. काही प्लॉट मध्ये पण आम्ही जातो, त्यांचे चार चार वर्ष प्लॉटचे झाडं सुद्धा एवढी हेल्दी आहे आणि ताकदबाज नाही. तर ह्यांचा पहिल्याच वर्षाचा प्लॉट असा आहे की तीन चार वर्षाच्या झाडाचं रोप ह्याला आता आहे. किती माल असेल एका झाडाला साधारण? साधारण आता याच जर बघितलं, आपण काय काय ठिकाणी बघितलं, झाड असं पार खाली कल्ले माळामुळं माल भरपूर लागला. कसा विषय माहितीये का, तुम्ही झाड हेल्दी असल्यामुळं या झाडाचं वय जरी तुम्हाला एक दीड वर्ष दिसतंय, पण ऍक्च्युली ह्याची तब्येत आणि ती म्हणजे त्या झाडाला तंदुरुस्त केलंय. वेळची वेळेला जेव्हा मी प्लॉट मध्ये येईल त्यावेळेला अध्यक्ष कायम त्या झाडाचं शेंड मारताना, खाली फुटी काढताना, काय ना काय कष्ट करताना दिसत होते. मी आता इतर प्लॉट मध्ये जातो, शेतकऱ्यांना बोलवायचं, अर्धा तास वाट बघायची, मग त्यांनी यायचं, मग आम्ही मार्गदर्शन करायचं. तसं ह्या प्लॉट मध्ये आल्यावर असं कधीच घडलं नाही. मी यायच्या आधीच म्हणजे अध्यक्ष म्हणजे इथं आपले काय ना तर शेंडा खोडत असतील, काय तर काय बागत 24 तास त्यांचं इथं शेंडा खोडल्याचा त्याचा काय फायदा होतो का? शेंड मारल्याशिवाय ते काढी निभार होत नाही. बर, शेंड जर तुम्ही नाही मारलं तर हे झाड नुसतं यायला होतंय. लगेच उत्पन्न घ्यायचं नाही, लगेच नाही, ह्याला एक कालावधी ठरावी बाबा. लावल्यापासून एक वर्षभर झाड तयार करावं लागतं. शेतकरी 6 महिन्याचं झाड जरा दिसायला लगेच धरतात आणि त्याला मग ते पहिल्याच वर्षी 1-2-3 टन माल निघतोय, त्या 3 टनात त्यांचा खर्च जातो 1-3-4 लाख रुपये. मग ते निराश होतात आणि ते त्या बागेकडे हळूहळू दुर्लक्ष होतं आणि त्यांना उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांचं ते पेरूकडे दुर्लक्ष होत जातं. तसं ह्याने एक वर्षभर झाडाला चांगल्या पद्धतीने सांभाळून त्याला व्यवस्थित टायमात छाटणे घेऊन म्हणजे झाड दोपर्यंत तयार होतो तोपर्यंत माल घ्या, तोपर्यंत माल घेणं चुकीच जाय. त्याला काय तुम्ही झाड राणात आणून लावलंय, 1-1.5-2 महिन्यात त्याची मुळे चालू झाली की तिथं ती कळी फेकायला चालू होते आणि ते पेरू सेटिंग दिसायला लागले की शेतकऱ्याला थोडं आशा वाटते 5-10 पेरू धरूया आणि बाग धरूया. पण तसं न करता एक वर्षभर झाड चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप केलं तर आताही तुम्ही त्याचं फळ स्वरूप बघताय की पहिल्याच वर्षी यांना 25-26 टन माल निघालेला. अशा पद्धतीनं हे जर तुम्ही नियोजन केलं तर झाड पण आता हे झालंय भरपूर माल. माल आता तुम्ही बघता हे तर जागा सुद्धा ना एवढं सगळं चोंबळ असं सगळं म्हणजे पिरूज लागले, सगळं पानापेक्षा पिरूज दिसतात. हे जर यांना श्रेय जातंय ते म्हणजे एक वर्ष ह्याने झाड चांगल्या पद्धतीने तयार करून झाड सांभाळल्याचा परिणाम, झाड सांभाळल्याचा परिणाम बी आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ह्याने शेणखत जे टाकलेलं आहे, शेणखत टाकायची पद्धत ह्याने एकदम अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे. यांचं एक समोर एक आंब्याचं झाड आहे, समजा त्याने शेणखत त्याचं 4 टेलर शेणखत टाकून त्याच्यावर मळी मॉलेसेस म्हणजे कंपोस्ट टाकून त्या सुपर गोळी मिक्स करून ते जेसीबीनं कालवून सावलीला त्याने 1-1.5 महिना ते ठेवून चांगल्या पद्धतीनं कुजवून हे बेडमध्ये टाकून घेतलेलं. तर इतर शेतकरी आता काय करते, आणलं डायरेक्ट शेणखत गेलं की टाकायला गेलं की मग ते कुजायची प्रक्रिया आणि त्याचं झाडाला लागायची प्रक्रिया ह्यात तपावत होते आणि ते नुसतंच समाधान होते आणि त्या ओल्या शेणखतामुळे झाडाला मर लागायचा प्रॉब्लेम जास्त येतो. तर तसा प्रकार हा इथं कुठेही घडलेला नाही, कारण त्याने ते जे खत टाकायची पद्धत आहे ते जरा थोडं चांगल्या पद्धतीने केल्यामुळं आज ही फळाची संख्या, क्वालिटी, साईज, वजन त्यामुळे ह्यांना दर सुद्धा इतरापेक्षा मला वाटतं 1-2-4 रुपये आपल्याला जास्त भेटले. व्हीएनआर आणि तैवान पिंक मध्ये काय फरक? व्हीएनआर मध्ये कसं आहे, रोपाचे प्राइस जे आहे थोडी महाग आहे, त्यामुळे शेतकरी राजा आधीच थोडं पैसे पाण्याकडे थोडं अडचण जातो. एक रोप साधारण मला वाटतं 190 येऊन पडतं, मला 200 रुपयाला बसले इथं वाहतूक. आणि तैवान पिंकचं मग पिक साधारण 13 रुपये बस. माल टिकायला कोणता व्हीएनआर चांगला? नाही, माल टिकायला दोन्हीचं असं काही लय तपावत नाही, पण पिंक तैवान मध्ये नेमेटोड आणि मर्चं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, एवढ्या लोडला हे झाड जगू शकत नाही. बरं, पिंक मध्ये? हा, पिंक तैवान मध्ये. मग ते स्वस्तात सुरुवातीला करायला जातात, मग शेतकरी तिथं नाराज होतात, ते झाडं मार लागले, मग ते झाड बाग मोडण्याशिवाय पर्याय येत नाही त्यांना. करतानाच थोडं 2 पैसे गेले तर जाऊ द्या, पण व्हीएनआर सारखा माल आणि उत्पादन चांगलं दुसरं म्हणजे तैवान किंवा रेड डायमंड वगैरे बाकीच्या व्हरायटी एवढं येऊ शकणार. आता याचं माल सगळं झालं, हार्वेस्टिंग झाली, छाटणी लगेच घ्यायची का वर जो झालेला माल आहे त्याला फोम लावायचं? नाही नाही, आता हे जे माल आहे आता समजा तुम्ही टोटल हे जे तोडणी करून घेतली ह्याला ह्या पेरूला कंटिन्यू पेरू लागत. बरोबर, वर पण काही लागले. हा, पण हे आता माल धरण्यात काही मजा नाही, पुढचा कालावधी जे आहे
ते जर टेम्परेचर मध्ये गेला तर त्याला सनबर्निंग येते, त्यामुळे हे वेळेतच आता कटिंग घेऊन आता हे जे एक महिन्याभरात छटणी घ्यावं लागेल, तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये माल कटिंगला येईल त्यावेळेला उन्हाचं प्रमाण कमी असेल. मार्च एप्रिल आणि मे च्या रकाट्यात जर प्युरो तुमचा सापडला असेल तर त्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम जास्त. छटणी कशी करायची मग, कुठला प्रकार वगैरे असतो त्याला? छटणी नाही, आता हे जे झाडाचे साईज आता जे डबल फूट आहे किंवा फळाची काडी कुठली आहे त्या पद्धतीनं ते छाटणी घ्यावं लागते. जर आबडधोबड केले किंवा अशिक्षित किंवा ह्यातली माहीत नसलेल्या मजुरांना जरी केले तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला चांगल्या सज्ञ लोकांकडं किंवा माहितीच्या लोकांकडं छाटणी करून घेतली पाहिजे. पेरूला असं आव्हान काय होतं तुम्हाला? खडकाळ मांढरण होतं, मटेरियल भरपूर टाकलं होतं, पण असं इतर रोगराई सोडून अजून दुसरं आव्हान काय? दुसरं काय म्हणजे आपण करताना मी जवळ ठरलो होतं की जसं एखाद बाळ सदृढ असल्यानंतर त्याला कुठलाही आजार होत नाही, कधी आजारी पडत नाही, तसं मी झाड पहिल्यांदा तयार केलं, गुटगुडीत तयार केला, जेव्हा पाहिजे ते खायला घातलं, त्याला फवारणी कुठलं औषधोपचार थोडं आजारी पडायला लागले मी त्याला औषध दिलं, त्यामुळं मला जसं झाड बरं वाटलं. कारण ह्या झाडाची क्वालिटी व्हीएनआर काय लावायचा, कारण ह्याची ताकद आणि झाडाची क्वालिटी एकदम चांगली. किती वर्ष चालेल माने साहेब आता हे झाड? आता अजून तरी हे 10 वर्ष तरी पेरूला काय होणार. बर, आणि तर लागवड कालावधी कसा असतो नवीन शेतकऱ्याला लावायचं म्हणलं तर? नवीन लागवड शेतकऱ्याला जून मध्ये लागवड चांगली राहू शकते, कारण टेम्परेचर मध्ये कसं आहे कुठलंही फळबाग लागवड करताना हवामान जरा कमी टेम्परेचर मध्ये असेल तर रोपाची सुरुवाती जो यांनी बोध तयार केला पुन्हा मल्चिंग टाकलं मग लागवड केली हे नियोजनबद्ध झाली केलेलं असं काय म्हणजे आबडधोबड त्यांनी विचार करून करताना हे पीक केलेलं आहे. बोधवर लावलेला फायदा होतो? बोधवर लावल्यानंतर काय होतं, मुळे वाढायला वावसा पडतो. जमिनीवर लावलं तर मग ती खाली हाडला मुळे जाते आणि सोटमुळे बेंड होऊन रोप मरायचा प्रॉब्लेम जास्त राहतो. औषध फवारणी वगैरे काय जास्त असतो त्याला? त्याला औषध फवारणी असं काही पेरूला जास्त नाही, परंतु वेळच्या वेळेला केलं तर लई ज्यादा नाही, पण तुम्ही जर लक्ष विचलित केलं किंवा आज मारू उद्या मारू केलं तर ह्याला फळ आळीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. फळ माशाचा एक अटॅक होतो. परत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ते एक रेषे घेते असं. बर बर, पेरूला रेस जर आले तर मार्केटमध्ये ते कमी येतं. बर, तनो किंवा ओबडधोबड पेरू जरी आला तरी मार्केटला थोडा रेटला मारतात. कलर पाहिजे आणि कलर आणि शायनिंग येण्यासाठी वेळच्या वेळेला ह्याचे फवारणी डोस असे ठराविक जे स्प्रे आहेत त्या शेड्यूल मध्ये जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला चांगलं उत्पन्न येऊ शकते. पाणी सुरुवातीला किती होतं ना, आता किती? पाण्याचं मी 4-5 दिवसाला 1-1.5 तास फक्त पाणी देतो, कारण ह्याला जास्त पाणी देऊन नाही चालत. कसं हार्वेस्टिंग मध्ये किती? हार्वेस्टिंग मध्ये मी आता पावसामुळे जवळजवळ 1-1.5 महिना झालं पाणी, पाऊस मी ड्रिपच चालू केलं. ज्यावेळेस मी लिक्विड सोडताना 15-20 मिनिटं लिक्विड चालू करतो, 2 महिने झाले पाणी नाही. कारण जास्त पाण्यामुळे काय होतं, मग झाड पिवळे पडायला लागतात, हे मुळ्याला ही ताकद गावत नाही असं ओलसार जास्त पाणी. जेवढ्याला पाणी जास्त ओढ देईल तेवढं चांगलं उत्पन्न. पेरू लावताना पाणी ह्यावर काय झालं, ह्या मी पीक धरत असताना ह्यावरची टेम्परेचर असल्यामुळे जास्त काय झालं, वरलं जे फळ आहे शेंड्याचं हे ह्याच्या फुलाकडे जळून गेलं 42 टेम्परेचर, आणि ह्या बुडामध्ये जास्त फळ गेलं. आलं हे बुडामध्ये फळ काय आलं, कारण हे फळ सावलीला राहिलं म्हणून माझं आलं, कारण वरलं फळ पूर्ण जळून गेलं होतं. जर वरलं फळ राहिलं असतं तर एका झाडाला मला 125-150 फळ झाली असते, मला 50% मला बाजूला काढावं लागलं, परंतु उन्हामुळे काय झालं, वरल्या फुलाकड्या पूर्ण ऑटोमॅटिक कमी झाल्या, आणि जे बुडामध्ये सावलीला फळ आहे ते सावलीचं एवढं उत्पन्न साहेब मला 25-26 टन माल निघाल मला एकरामध्ये. हे जे आहे का नाही बुडामध्ये हे सगळं हे फळ सगळं बुडामध्ये, हे केवळ कशामुळं तर यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळं हे बुडामधलं सावलीत जेवढं जवळ राहिलंय ते फळ राहिलं बाबा. पहिल्या वर्षी पेरू लावताना तुमचं दारच झालं होतं का? धाडस केलं मी एकदा बघू म्हणलं आपण. मी नेहमीच चॅलेंज स्वीकारणा माणूस आहे, मग आंदोलन असेल कुठलीही गोष्ट असू द्या, कुठली गोष्ट चॅलेंज मला आवडतं. मी आज सांगा, आज पंढरपूर तालुक्याचे पदसभा गेले तर मातबर नेते मंडळ असताना सुद्धा ह्या पंढरपूर तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटने रोपटं लावलं, शेतकऱ्याच्या पोराला लढाय शिकवलं, बरेच कारखाने आमदार खासदार रांगोर घेतले, पण चॅलेंज स्वीकारलं, कधी कुठल्या गोष्टीचं आम्ही मॅनेज झालो नाही. किंवा शेतीमध्ये त्याबद्दल जसं चवळमध्ये मी चॅलेंज स्वीकारलं त्याबद्दल शेतीमध्ये चला म्हणलं आपण एक शेतकऱ्याच्या मुलासमोर आदर्श घडवूया. आणि माझी शेतकऱ्यापर्यंत विनंती आहे, खरं तुम्ही फळबागड वळा, पेरूचं आणि सीताफळाचं ही दोन एवढी मागणी आहे, मला रोज
एजंटचं फोन येतात, हाय का माल दोन टन द्या चार टन द्या. मी आता ही माझा महिनाकर माल संपवतो ऑगस्ट एजंट, मी सप्टेंबरच्या पहिल्या एक दोन तारखेला मी छाटणी करणार आणि पुन्हा माझा दुसरा फेब्रुवारी माझा माल विकायला होणार. मी त्या दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा छाटणी दुसऱ्या महिन्यात सुद्धा मी 20 ते 25 लाख रुपये केल्याशिवाय बसत नाही. एका वर्षात दोन भार घेता येतात का? दोन वेळा 15 ते 16 महिने. एका वर्षात नाही, 16 महिने जाते. पण लय जर गडबड केली भार मिळेल, परंतु झाडाची हेल्थ राहत नाही. जे झाड तो मला 10 वर्ष टिकवायचं आहे ते 5-7 वर्षात. यांच्यासारखं नियोजन झालं तर काय अडचण येणार नाही ना? यांच्यासारखं नियोजन म्हणजे आता ह्यांच्या जमिनीला अनुसरून त्यांना माहिती होतो बाबा आपली जमीन अशी आहे, तर आपण जीवतून काम केलं तर अशी झाडं येऊ शकते. बरोबर. तसं प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा अभ्यास करून त्या त्या क्षेत्रामध्ये फळ लागवड करत असताना आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकते त्याचा अंदाज घेऊन जर काम करत गेलं तर बऱ्यापैकी शेतकरी सक्सेस होऊ शकतो. 616 झाडं 25 लाख रुपये उत्पन्न. 25 लाख रुपये उत्पन्न ह्या पहिलं पीक पहिल्या वर्षात. आणि गॅरंटी ह्यांची ह्या पैशाची गॅरंटी मी ह्यांना त्याला फुलं लागताना सांगितलं होतं 25 लाख अध्यक्ष तुम्हाला होणार. खरं वाटत जसं साहेब म्हणले माने साहेब सक्षम तेवढं झालं. शेतकरी चळवळ केली आहे, बऱ्याच राज्यामध्ये फेमस आहे, लोक बघत असतील शेती काय म्हणतात. आता बरेच शेतकरी येऊन भेट देऊ जातात आणि जे जुना एक पिरोला शेतकरी असेल, मुरले शेतकरी, ते म्हणजे एक वर्षाची बागच नाही, हे कमीत कमी 3 ते 4 वर्षाची बाग आहे म्हणजे. झाड बघितले 4 वर्षाची बाग म्हणतात, पहिल्या वर्षाचं पिकच नाही. समाधानी आला येणारा शेतकरी असेल, कुठला एखादा अधिकारी असेल कृषी क्षेत्रामध्ये काम करा, सगळ्यांनी माझं स्वागत केलं. तुम्ही स्वतः समाधानी? मी भरपूर समाधानी आहे. पहिल्या वर्षी एवढं उत्पन्न मी कधीच कुठल्या ह्याच्यात पिकामध्ये मला मिळालं नाही. तर मंडळी आपण पाहिलं शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेब. दीपक भोसले यांनी किमया केली, खडकाळ मानांवर व्हीएनआर जातीचा हा पेरू लावला आणि पहिल्या वर्षी 616 झाडांमध्ये 25 लाखाचं उत्पन्न काढण्याचं काम दीपक भोसले यांनी केलं. दुसऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा हा नेता स्वतःसुद्धा त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये राबतोय आणि रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये पहिल्याच वर्षी व्हीएनआर जातीच्या पेरूमध्ये 1 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं आणि दीपक भोसले यांना सहकार्य मार्गदर्शन केलं, योग्य सल्ला दिला तो म्हणजे संजय माने साहेबांनी. मंडळी शेतकऱ्याला शेती त्या ठिकाणी 100% नव्हे तर 1001% उत्पन्न देते, पण त्या शेतकऱ्याकडे कष्ट, जिद्द, चिकाटी या गोष्टी पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा संगम दीपक भोसले यांनी आपल्या या मालदानावर या पेरू बागेमध्ये घातला आणि पहिल्या वर्षी चांगलं भन्नाट उत्पन्न या ठिकाणी मिळवलं. मंडळी शेतीविषयक अशाच नवनवीन यशोगाथा, अशाच नवनवीन हटके स्टोरी आपल्याला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शेतकऱ्यांना एक आम्ही आवाहन करतो, आमच्या चॅनलचं नाव सांगून किंवा आमच्या चॅनलची ओळख सांगून जर कोणी तुम्हाला पैसे मागत असेल, शेतकरी मजूर देतो म्हणून फसवत असेल, कृपया करून फसू नका.